हे बघा बालमित्रांनो, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण मध्ये मध्ये थांबत असतो, म्हणजे मध्ये मध्ये आपण काय घेतो, विराम घेतो. काय घेतो? विराम. पण लेखन करत असताना थांबायचं कुठं हे दाखवण्यासाठी विराम चिन्ह असतात. काय असतात? विराम चिन्ह. मग या विराम चिन्हांपैकी पूर्ण विराम, म्हणजे वाक्य संपलं की पूर्ण विराम असतं, बरोबर आहे की नाही? त्यानंतर स्वल्प विराम, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले किंवा एखाद्याला आपण हाक मारली की त्याच्या नावापुढे स्वल्प विराम येतो. त्यानंतर आपण प्रश्न विचारला आहे दाखवण्यासाठी प्रश्नचिन्ह, बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्या चिन्हांची आपल्याला ओळख झालेली आहे. आज आपण अवतरण चिन्ह, कोणतं चिन्ह? अवतरण चिन्ह, या चिन्हाची ओळख करून घेणार आहोत. आता अवतरण चिन्ह म्हणजे काय, ते कसं देतात आणि ते कधी देतात. आता पहिल्यांदा पाहिलं तर अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार? दोन. किती प्रकार पडतात? दोन. एक पहिलं आहे एकेरी अवतरण चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? एकेरी अवतरण चिन्ह. आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कसं द्यायचं हे चिन्ह आहे, कळलं? आणि हे चिन्ह कोणतं आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. हे बघा, हे सिंगल आहे, एक एक आहे, म्हणून एकेरी अवतरण चिन्ह. आणि हे दोन आहेत, डबल आहेत, म्हणून याला काय म्हणायचं? दुहेरी अवतरण चिन्ह. आता आपण काय पाहणार आहोत की एकेरी अवतरण चिन्ह द्यायचं कधी, बरोबर की नाही? पूर्णविराम कधी देतो? वाक्य संपलं आहे हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम देतो. मग दुहेरी अवतरण चिन्हाचे, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, या अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत. मग त्याचं एकेरी अवतरण चिन्ह केव्हा द्यायचं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा द्यायचं हे पाहणार आहोत. एकेरी अवतरण चिन्ह बघा, एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यायचा असेल, एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्यांचे विचार आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगायचं आहे, दुसऱ्यांचे विचार आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगायचे असतील तर एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. एकेरी अवतरण चिन्ह कसं असतं? हे एकेरी अवतरण चिन्ह आहे. परत सांगते बघा, एकेरी अवतरण चिन्ह केव्हा देतो की एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगायचे असतील तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. आता उदाहरण बघा, अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. मी कोणत्या शब्दावर जोर दिला? ऐतिहासिक. अहमदनगर शहर आहे पण ते शहर कसं आहे? ऐतिहासिक आहे. हा ऐतिहासिक हे महत्त्वाचं आहे शब्द, म्हणून मी तिथं कोणतं चिन्ह वापरलं? कोणतं चिन्ह वापरलं आहे बोला? एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा देतात? एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यायचं असेल किंवा दुसऱ्याचं बोलणं अप्रत्यक्षपणे सांगायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. आता दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? तर एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसंच्या तसं घेतलं असेल तर ते शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बघा, आई प्रेमाने म्हणाली. म्हणाली झाल्यानंतर कोणतं चिन्ह असतं? स्वल्प विराम. कोणतं चिन्ह असतं? स्वल्प. अरे वेडूल्या, आईने हात मारले. अरे वेडूल्या, मग हात मारल्यानंतर काय असतं? स्वल्प विराम. आणि वाक्य पूर्ण झालं की पूर्ण विराम. आता आपल्याला बघायचंय दुहेरी अवतरण चिन्ह कधी द्यायचं. आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूल्या, आई तर दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा देतात? एखाद्याच्या तोंडचे उद्गार आपल्याला जसेचे तसे दाखवायचे असतील त्यात कोणताही बदल करायचा नाही तर ते दाखवण्यासाठी, ते शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. आता आईच्या तोंडचे उद्गार कोणते आहे? अरे वेडूल्या, ऐक तर, हे आईचे उद्गार आहेत, हो की नाही? मग हे जसेच्या तसे दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? दुहेरी अवतरण चिन्ह. कळलं तुम्हाला? नक्की नक्की. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात? एखाद्या वाक्यावर जोर द्यायचा असेल किंवा एखाद्याचे उद्गार अप्रत्यक्षपणे दाखवायचे असतील तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतो? एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं उद्गार जे आहे हे आपण जसेच्या तसे दाखवायचे त्यात काही बदल करायचा नाही तर ते शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. कोणत्या चिन्हाची ओळख करून घेतली? अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा देतात? एखाद्या वाक्यावर आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचं बोलणं आपल्याला अप्रत्यक्ष मांडायचं असेल तर
एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा येतात एखाद्याच्या तोंडचे उद्गार जसेच्या तसे मांडायचे असतील त्यात आपण काही बदल करायचा नाही, तर त्या शब्दांना दुहेरी अवतरण चिन्ह दिलं जातं। आता आपण काही उदाहरणं बघूया। पहिलं उदाहरण आहे बघा, गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली। वाक्य पूर्ण झालेलं आहे पूर्णविराम, मग गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली, कोणता शब्द महत्त्वाचा आहे? चले जाव। गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिलेली आहे, मग चले जाव याला कोणतं चिन्ह येईल? एकेरी अवतरण चिन्ह। कळलं? पुढचं वाक्य बघा, शरद म्हणाला मी सहलीला येईल। वाक्य पूर्ण झाल्यावर कोणतं चिन्ह आहे? पूर्णविराम। आता शरद म्हणाला कोणतं चिन्ह येईल? अल्पविराम। आणि शरद काय म्हणाला बरं? मी सहलीला येईल, हे त्याच्या तोंडचे उद्गार आहेत, आपण काही बदल केला का नाही। मग हे जे आहे मी सहलीला येईल, हे आपण दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो। कोणत्या चिन्हात लिहितो? दुहेरी अवतरण चिन्ह। पुढचं वाक्य बघा, दीपा म्हणाली, म्हणाली नाही तर कोणतं चिन्ह? स्वल्प विराम। असं घरटं मोडू नये, दीपा काय म्हणाली? असं घरटं मोडू नये। मग हे दीपाच्या तोंडचे उद्गार आहेत, दीपा सांगते की असं घरटं कधी मोडायचं नाही, आपण त्यात काही बदल करायचं नाही, की जसं बोलले तसं त्या तसं मी लिहिलेलं आहे। मग ते कोणत्या चिन्हात लिहायचं? दुहेरी अवतरण चिन्ह। व्हेरी गुड। पुढचं वाक्य बघा, ससोबा म्हणाला, कोणतं चिन्ह येईल? स्वल्पविराम। आई तुझ्या मिशा टोचती ना मला, कोण म्हणाला असा? ससोबा। मी त्यात काही बदल केलाय का? ससोबा जसं म्हणाला तसं त्या तसं वाक्य मी लिहिलेलं आहे। मग कोणतं चिन्ह येईल? दुहेरी अवतरण चिन्ह। हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह। पुढचं वाक्य बघा, आई म्हणाली अगं सकाळ झाली, आई म्हणाली अगं सकाळ झाली, मी काय बदललं का? आई म्हणालेली आहे, मी म्हणालेली नाही किंवा तुम्ही म्हणालेला नाही। मग ते कुठं करायचं? म्हणाली नंतर कोणतं चिन्ह येईल? स्वल्पविराम। आणि आईच्या तोंडचे उद्गार आपण कशात टाकायचे? दुहेरी अवतरण चिन्ह। पुढचं, आजी म्हणाली, कोणतं चिन्ह येईल? स्वल्पविराम। आता आभाळ भरून आलंय, आजी काय म्हणाली? आता आभाळ भरून आलंय, हे आजीचे उद्गार आहे, बरोबर आहे की नाही? आजीनी जे नातवाला किंवा नातीला सांगत असेल बाहेर जाऊ नको, आभाळ भरून आलेला आहे, मग आजी जे म्हणाली ते इथे मी लिहिलेलं आहे। कोणतं चिन्ह येईल? दुहेरी अवतरण चिन्ह। म्हणजे नक्की तुम्हाला चिन्हांची ओळख झालेली आहे। अवतरण चिन्ह दोन प्रकारचे असतात, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण। आपल्याला वाक्यावर जोर द्यायचं असेल किंवा अप्रत्यक्षपणे बोलायचं असेल कोणतं चिन्ह येतं? गुड, एकेरी अवतरण चिन्ह। आणि एखाद्याचे तोंडचे उद्गार जसेच्या तसे लिहायचे असतील किंववा बोलायचे असतील तर काय करतो आपण? दुहेरी अवतरण चिन्ह। कळलं तुम्हाला? नक्की। आता तुम्हाला काहीतरी तुम्ही घरी गेल्यानंतर सांगता आई आई बाई असं म्हणाल्या, आई बाई म्हणाल्या, रोज अभ्यास करायचा। कोणतं चिन्ह येईल? दुहेरी अवतरण चिन्ह। बाई म्हणाल्या स्वल्पविराम, रोज अभ्यास करायचा। हे सगळं माझं जे वाक्य आहे ते तुम्ही कशात लिहिणार? दुहेरी अवतरण चिन्ह। किंवा तन्मय म्हणाला आज मी आजारी होतो म्हणून अभ्यास केला नाही। आता तन्मय म्हणतोय की नाही? मग तन्मय म्हणाला स्वल्पविराम, आज मी आजारी होतो म्हणून अभ्यास केला नाही, हे चिन्ह कशात येईल? हे जे वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह। चिन्हांची ओळख झाली नक्की?